हॅलो वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर आज आपण क्लास टेन्थ मराठी या विषयाचा ब्रिज कोर्सचा दिवस सव्वीस आणि सत्तावीस कंबाईन आहे तो व्हिडिओ पाहणार आहे ऑलरेडी दिवस एक ते पंचवीसपर्यंतचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता पण तुम्ही पाहिले नसेल तर पाहू शकता त्याचबरोबर बाकीचे विषय सुद्धा ब्रिज कोर्सचे व्हिडिओ अपलोड केले ते पण तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात दिवस सव्वीस सत्तावीसमध्ये सर्वात पहिल्यांदा प्रश्न आहे सक्षम बनूया खालील मुद्द्याच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा तर तुम्हाला त्या पी डी एफमध्ये ताजमहालचं चित्र दिसत आहे तिथे मुद्दे पण दिलेले आहेत त्यावरून आपल्याला माहिती द्यायची आहे भारतात भरपूर प्रेक्षणीय स्थळ आहेत आणि त्यात विविधता आढळते त्यामधलेच एक अत्यंत सुंदर स्थळ म्हणजे ताजमहल ताजमहल हे सात आश्चर्यापैकी एक आहे हे महाल शहाजांनी त्यांच्या पत्नी मूमताजच्या आठवणीत बनवला आहे ताजमहल वीस ते चार दक्ष लक्ष पर्यटकांना आकर्षित करत ते ज्याप्रमाणे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे ताजमहल भारताचे प्रतीक आहे आग्रा ही ताजमहलची बांधकामासाठी वास्तविक जागा नव्हती ताजमहल घरे पाहता पूर्णापूर म प्र मध्य प्रदेश इथे बांधला जाणार होता कारण तिथेच मुमताज महलचे निधन झाले पण तिथे संगम पुरवठा होऊ शकला नाही त्यामुळे आवारात ताजमहल तयार केला असावा त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे चार्ली चॅम्पियनचा एक विनोदी कार्यक्रमास तुम्ही उपस्थित आहात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा तुम्हाला तिथे पी डी एफमध्ये चित्र वगैरे दिसतील त्याच्याप्रमाणे उत्तर पहा चार्ली त्यांच्या काळात सर्वात लोकप्रिय होते त्यांनी प्रेम व यश मिळवलं टिकवलं आणि वाढवलं चार्ली चॅम्पलिनने आपला हसरा चेहरा गमती जमती लगबी हसवता हसवता अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले होते काही न बोलता फक्त आपल्या कृती आणि हावभावातून प्रेक्षकांना हसविणारा नट बघून मला खूप विशेष वाटले लॉकडाऊनच्या काळात मी फुलवलेली बाग या विषयावर प्रसंग लेखन आपल्याला करायचं आहे तिथे तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे तर मी घरच्या अंगणात खूप सुंदर बाग फुलवली मला माझ्या कुटुंबियांनी खूप मदत केली बागेमध्ये आम्ही रंगबिरंगी फुले लावली भाजीपाला ही फुलवला त्यासाठी आम्ही शेणखत व सौंदर्य खत वापरले रोज संध्याकाळी बागेत जाऊन सर्व फुलांना आणि भाजीपाल्यांना पाणी द्यायला मला फार आवडते अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ इथे कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू